या सीडीच्या प्रकाशनाच्या निमित्ताने आवर्जून ज्येष्ठ साहित्यिक आणि माझे मित्र वसंत बाजी ढाके या ठिकाणी आले. माझे दुसरे तरुण मित्र गिरीश कुलकर्णी या ठिकाणी आला आणि आपण सर्वही जण आवर्जून आला याच्याबद्दल मी प्रथमत आपल्याला मनपूर्वक धन्यवाद देतो. साधारणपणे गेले 30 वर्ष म्हणजे 1982 साली दवाखाना आणि हॉस्पिटल बंद केल्यानंतर गेले 30 वर्षामध्ये मी व्याख्यान देतोय. त्यामुळे शेकडो नव्हे तर खरोखरच हजारो व्याख्यानं मी दिलेली आहेत आणि कार्यकर्त्यांना एवढा दांडगा उत्साह असतो की ते सकाळी 8 त्या गावात उतरल्यापासून रात्री 8 त्यांना जेवढी जमेल तेवढी व्याख्यानं ठेवत असतात की त्यांना वाटतं की कुणीतरी आपला विचार समजावून सांगितला पाहिजे. भाषणाला बोलवतात. त्याच्यामुळे मी एकेका दिवसात 5-5, 6-6 व्याख्यानं अनेक ठिकाणी दिलेली आहेत आणि तो माझ्या आनंदाचा भाग आहे अर्थातच. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कधीही मी व्याख्यानाचं मानधन काय असं सांगितलेलं नाही. मला लोक हे विचारतात, मला लोक मानधन देतात, आमचं मानधन संघटनेकडे जातं, पण मी कधीही असं सांगितलेलं नाही की मला तुम्ही ही रक्कम देणार असाल तर मी तुमच्याकडे येतो किंवा उभा राहतो. मानधन आणि समोरचे श्रोते हा माझ्याशी संबंधित भाग नाही. 1000 माणसं असली तर मी जेवढ्या पोटतिडकीनं बोलतो तेवढीच समोर 10 माणसं असली तरी देखील बोलतो, कारण तो माझ्या जगण्याचा भाग आहे, माझ्या मूल्यधारणेचा भाग आहे. आणि याचाही मला अभिमान आहे की अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते कदाचित महाराष्ट्रातली एकमेव प्रबोधनाची चळवळ असावी की किमान 2000 भाषणं दरवर्षी महाराष्ट्र अनिसचे कार्यकर्ते कुठे ना कुठे देतात. कारण 201 तर आमच्या शाखाच आहे आणि प्रत्येक शाखा एक सहज 10 व्याख्यानं दरवर्षाला देते. आणि हेही कार्यकर्त्यांना आम्ही सांगितलेलं आहे की कृपा करून मानधन मागा त्याच्यासाठी व्याख्यान आणून ठेवायचं नाही. मला एवढे पैसे देत असाल तर कार्यक्रमाला ही ना वाक्य उच्चारायचं नाही. तुम्ही या विचाराचे प्रचारक आहात, तुम्हाला बोलवलं की तुम्ही जायचं, त्यांनी मानधन दिलं तर जरूर घ्या, जितकं जास्त देईल तितकं संघटनेला उपयोगी आहे. तेव्हा ही एक चळवळीचं हत्यार म्हणून प्रामाणिकपणे जपलेली गोष्ट आहे. ती आता एका भाषणाच्या स्वरूपामध्ये आलेली आहे आणि ही गोष्ट अर्थातच आश्वासक आणि आनंददायी आहे आणि त्याच्याबद्दल मी गिरीश लाळी यांना धन्यवाद देतो. सिलसिला सुरू झाला त्यावेळेचं एक उदाहरण मला आठवतं. मी 82 साली माझं हॉस्पिटल बंद केलं आणि मी चळवळीचा कार्यकर्ता बनलो. अंधश्रद्धा निर्मूलन समिती त्याच्यानंतर 5-6 वर्षांनी स्थापन झाली. मला दांडगी हौस असल्यामुळे मी त्यावेळी माझीच व्याख्यान मला कुणीतरी लावायचं किंवा मी लावायचो. मी एकाच वेळेला 3 भाषण द्यायचो, मधी 1.5 तासानंतर इंटरव्हल द्यायचो, तरी देखील लोक यायचे आणि मला दांडगी हौस असायची. आणि मी 3 दिवसाची व्याख्यानमाला, 2 तासाची 5 दिवसाची व्याख्यानमाला करायचो. आणि मला असं आठवतंय की अशी एक व्याख्यानमाला मी कराडला केलेली होती. तुरुंग गर्दी होती 5 दिवस, 5-7 लोक होते. पहिल्या रांगेमध्ये खुर्चीमध्ये एक म्हातारा येऊन बसायचा आणि माझ्या सगळ्या भाषणांना त्याने अतिशय मनपूर्वक दाद दिली. 5 दिवसाची व्याख्यानमाला संपली आणि मी निघालो. मी खाली उतरल्यानंतर तो म्हातारा माणूस समोर आला आणि तो मला म्हणाला की मुला तुला एक गोष्ट सांगू का, ही 30 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तर मी म्हटलं सांगा. तर म्हणला मी ऐकशील का तू. मी म्हटलं तुम्ही माझ्या वडिलांच्या वयाचे आहात तर त्यामुळे सांगा. तर मग अतिशय प्रेमाने त्याने माझा हात हातामध्ये घेतला आणि तो दाबत असं म्हणाला की तू जे काम करतोयस ना ते शक्यतो लवकर बंद कर. मी त्याला म्हटलं का. तो म्हणाला तू जे सांगतोयस ना आणि गेले 5 दिवस मी ऐकतोय ना, हे सांगण्यामध्ये माझं आयुष्य खर्च झालं, कोणी ऐकलं नाही, घरी आणि दारी दोन्हीकडे मी वाईट ठरलो, काही बदललं नाही. तू उगीच कशाला स्वतःचा चांगला धंदा करून बंद करून हा धंदा करायला निघालायस. तो माणूस खरंच मला आयुष्यात परत आत्तापर्यंत भेटला नाही, पण जर कधी भेटला तर मी त्याला एवढंच म्हणेन की अगदीच काय दाभोलकर वाया गेले नाहीत ना. म्हणजे निदान
निदान महाराष्ट्राने काय निर्णय केला की देऊळ पाहिला पाहिजे आणि विचार केला पाहिजे. काय काय तुमची चिकित्सा तुमच्या श्रद्धेची काय असेल ती करा, मान्य करा व अमान्य करा, पण विचार कराल की नाही. म्हणजे जो प्रश्न 1500 वर्षापूर्वी महाराष्ट्राला विचारला आगरकरांनी याच पुण्यामध्ये, तो प्रश्न असा होता की लोक हो तुम्ही विचार कलहाला का घाबरता. पण घाबरतो आपण, त्याच्यामुळे त्यांनी मगाशी तुम्हाला सांगितलं की माझं जे पहिलं सीडीतलं व्याख्यान आहे ते आहे वैज्ञानिक दृष्टिकोनाचं, आणि शेवटचं जे व्याख्यान आहे ते विवेकवादाचं, आणि त्याच्यामध्ये एक अंतर सुसंगती आहे ती काय आहे, वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय. त्यांनी मगाशी उल्लेख केला ढाके सरांना मिळालेल्या साहित्य अकादमीच्या पुरस्काराचा, ते जे पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये ढाके सरांची जी कविता आहे त्यातले शब्द माझे चुकतील ते सोडून द्या, परंतु त्यातला आशय आणि ते वाक्य मला नक्की माहीत आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की प्रश्न विचारू नकोस, अजिबात प्रश्न विचारू नकोस. प्रश्न विचारू नकोस की विदर्भातले शेतकरी आत्महत्या का करतात, दिल्ली आणि मुंबईवर दहशतवादी हल्ले का होतात, बाबरी मशीद का पडली, कुठलाही प्रश्न विचारू नकोस. इकडचा विचारू नकोस, तिकडचा विचारू नकोस, त्याच्या पलीकडचा विचारू नकोस, कारण प्रश्न न विचारणारी पिढी तयार करणं हा आमच्या राष्ट्रीय प्रकल्पाचा महत्त्वाचा भाग आहे. त्याच्यामुळे वैज्ञानिक दृष्टिकोनाची सुरुवात ही प्रश्न विचारायने पासून होते. आणि हे काही नवीन नाहीये महाराष्ट्राला, पण महाराष्ट्र ते विसरलेलं आहे. आणि खरं म्हटलं तर सगळं संविधान त्याच्या बाजूने उभं आहे. संविधानामध्ये नागरिकाचं जे कर्तव्य सांगितलेलं आहे ते कर्तव्य काय आहे, इट इज अ ड्युटी ऑफ एव्हरी इंडियन सिटिझन टू प्रमोट सायंटिफिक टेम्परामेंट, स्पिरिट ऑफ रिफॉर्म अँड ह्युमॅनिझम. लक्षात घ्या, प्रत्येक भारतीय नागरिकाचं हे घटनादत्त कर्तव्य आहे की त्याने वैज्ञानिक दृष्टिकोन, सुधारणावाद आणि मानवतावाद याचा विचार प्रसार आणि अंगीकार केला पाहिजे. कधीतरी एकदा स्वतःलाच विचारा की आधुनिक अर्थाने वैज्ञानिक दृष्टिकोन भारतामध्ये आला त्याला झाली 50-100 वर्ष, जगामध्ये झाली 400 वर्ष, आणि या देशाला धर्माचा इतिहास आहे किमान 5500 वर्षाचा. पण घटनेत असं लिहिलेलं नाही की इट इज अ ड्युटी ऑफ एव्हरी इंडियन सिटिझन टू प्रमोट रिलिजिओसिटी अँड स्पिरिच्युअलिटी. उलट 5000 वर्षाच्या धर्माचा उल्लेख नाही, आणि 50 वर्षापूर्वी अधिकृत धोरण स्वीकारलेल्या वैज्ञानिक दृष्टिकोनाचा आणि धर्मचिकित्सेचा आणि सुधारणावादाचा आणि म्हणून मानवतावादाचा उल्लेख आहे. हे सगळे जे आहे ते वैज्ञानिक दृष्टिकोनापासून सुरू होतं आणि विवेकवादापर्यंत येतं. विवेकवाद याचा अर्थ काय? मगाशी अविनाश असं म्हणाला की आम्ही काय करतो, तो म्हणला आम्ही मूल्य परिवर्तनाचा संवाद करतो. नेमक्या वाक्यामध्ये सांगायचं तर अंधश्रद्धा निर्मूलन समिती मूल्य परिवर्तनाचा विवेकी कृतिशील संवाद महाराष्ट्राच्या मानसाशी करू इच्छिते. म्हणजे एक तर आम्ही संवाद करू इच्छितो, दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही तो विवेकाधिष्ठित मूल्य परिवर्तनाचा करू इच्छितो, आणि तिसरी गोष्ट म्हणजे आम्ही तो कृतिशील करू इच्छितो. अंधश्रद्धा निर्मूलनाची शक्ती जर काही असेल तर ती याच्यामध्ये आहे की अंधश्रद्धा निर्मूलनाच्यावर 100 आरोप शत्रूंनी केलेले असतील, पण एकाने देखील असा आरोप केला नाही आमच्या शत्रूंनी देखील की हे बोलगेवडे आहेत बरं का, हे नुसतंच बोलतात काही करत नाही. अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीची ही ताकद आहे की ही माणसं जे बोलतात ते आचरणात आणण्याचा जीवाच्या आकांतानी प्रयत्न करतात, अशी एक प्रतिमा हजारो कार्यकर्त्यांनी मिळवून दिलेली आहे. त्यामुळे हा जो मूल्य परिवर्तनाचा कृतिशील संवाद आहे त्याचं अंतिम उद्दिष्ट काय आहे, त्याचं अंतिम उद्दिष्ट हेच आहे जे मार्क्सचं एक प्रख्यात वाक्य आहे की विचार ज्यावेळी जनसमुदायाची पकड घेतात त्यावेळेला ते भौतिक शक्ती बनतात. भौतिक शक्ती काय फक्त 440 धा विजेच्या होल्टमध्ये नसते,
भौतिक शक्ती काय फक्त धरणाच्या पाण्यामध्ये नसते, भौतिक शक्ती ज्या विचारामध्ये असते. म्हणजे जो माणूस एकदा विचार करतो की या गावामध्ये देऊळ उभं राहिलं पाहिजे, तोच माणूस असाही विचार करू शकतो की तो देव जो आहे तो नेऊन पाण्यामध्ये सोडलेला बरा. याचाच अर्थ असा की जो समाज असा विचार करतो की या राष्ट्राचं कल्याण एक धर्मस्थळ पाडून दुसरं धर्मस्थळ उभारण्यात आहे, तो कदाचित या देशाचं कल्याण या देशातल्या सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू ठेवून बाबा तुला 2 दिवस कसे बरे येतील याच्यासाठी विचार आचार करण्यात आहे, असा विचार तो करू शकतो, करत नाही आज, पण तो हे करू शकतो. त्याने हे करावं याच्यासाठी केलेली हा सगळा खटाटोपा आहे. त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन समिती आवर्जून हे सांगू इच्छिते की आम्ही एका व्यापक परिवर्तनाचा भाग आहोत. अंधश्रद्धा निर्मूलन हे आमचं डायलॉग सुरू करण्याचं माध्यम आहे, ते काय आमचं शेवटचं उद्दिष्ट नाही. आम्हाला समाज मानसामध्ये जो मूल्य परिवर्तनाचा संवाद उभा करायचा आहे आणि त्याच्यासाठी जी शक्ती संघटित करायची विवेकाची, त्याच्यासाठी आम्ही मूल्य परिवर्तनाचं हे साधन वापरतो. त्यातला एक भाग म्हणून आज ऑडिओ सीडी काढली. अशी पण कल्पना आहे की महाराष्ट्रामध्ये मी नुसते प्रश्नोत्तराचे शेकडो कार्यक्रम केलेले असतील की लोकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायची, त्यांना पटतील अशी. त्यामुळे खरं म्हटलं तर कधीतरी त्याची पण मला ऑडिओ सीडी काढायची आहे. आणि ज्यावेळी ते गुप्ते तिथं गुप्ते मागच्या वर्षी झाला कार्यक्रम, त्यावेळी माझ्या असं लक्षात आलं की तो परस्पर इतक्या लोकांनी युट्यूबवर टाकला आणि जगभर बघितला गेला, त्यामुळे खरं तर काही गोष्टी युट्यूबवरही टाकायच्यात. आणि या सगळ्याचं पुन्हा एकच उद्दिष्ट आहे की जी जी माध्यमं आजच्या आधुनिक जगाला उपलब्ध असतील ती ती माध्यमं समाजातली विवेक शक्ती जागृत करायला, संघटित करायला, सक्रिय करायला आणि संघर्षशील करायला आपण वापरू शकलो पाहिजे. हे सगळं करण्यासाठी सहकारी किंवा सहकार्य देणारे तुम्ही सगळेजण यांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो आणि थांबतो.